बघा मोठी बातमी येते, पावसानं पुन्हा धुमशान घातलेलं आहे कारण मेघ गर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसानं मात्र पिकांचं नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे शेतीची समीकरणं बदलणार आहेत कारण बुलढाणा अमरावती रायगड नाशिकमध्ये अवकाळी पावसानं कहर केलेला आहे. बुलढाणा मोठ्या प्रमाणात तिथं पाऊस पडतो आणि यामुळे आता शेतकरी मात्र चिंतेत आले कारण शेतकऱ्यांना नाहक त्रास या सगळ्याचा सहन करावा लागतोय कारण काढणीला आलेलं पीक जे आहे ते आता अवकाळी पावसामुळे नुकसान त्याचं मोठ्या प्रमाणात होणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतीची समीकरण खरं तर बदलणार आहेत. रब्बीची पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आता प्रत्येक ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. वारंवार अवकाळीमुळे या शेतकऱ्यांना याचा फटका बसतो आणि आता अवकाळी पावसामुळे पिकांचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे. पावसानं पुन्हा एकदा धुमशान घातलेलं आहे अमरावती नाशिक आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. बुलढाणा देखील अवकाळी पावसानं हजेरी लावलेली, यामुळे पिकांना याचा मोठा फटका बसलेला आहे. मेघगर्जनेसह मोठा पाऊस सगळीकडे पडतोय, पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालं आणि यामुळे शेतकऱ्यांना मात्र नाहक त्रास यावी सहन करावा लागतोय कारण काढणीला आलेलं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान आता होतंय. रब्बी हंगामाचं पीक जे आहे ते शेतात आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच पिकांचं आता मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे आणि त्यामुळेच शेतातोंड शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास खरं तर शेतकऱ्यांना आता पाहावा लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवकाळीमुळे वारंवार शेतकऱ्यांना या पावसाचा फटका पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. तर या संदर्भात बुलढाण्याहून वसीम शेख जोडल्या गेलेत, अमरावतीवरून उज्ज्वला सुटे आणि नाशिकवरून गणेश सावंत आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. उज्ज्वला, मी तुमच्याकडे सगळ्यात आधी येते कारण अवकाळी पाऊस सुरू आहे, काय सध्याची परिस्थिती आहे? बघितलं तर कालपासूनच ढगाळ वातावरण आहे आणि काल रात्री अमरावती शहरासह तालुक्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. सध्या रब्बी पिकाचा हंगाम सुरू आहे, हरभरा गहू या पिकांची लागवड केलेली आहे शेतामध्ये आणि अवकाळी पावसामुळे या पिकांना फार मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. आणि सध्या बघितलं तर अमरावती जिल्ह्यात सह इतर तालुक्यामध्ये जे संत्राची बागा आहे त्या बागा उत्पादन घेण्याच्या याच्यावर आहे पण पावसामुळे या बागांचं नुकसान सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि अचानक या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कारण विदर्भातला शेतकरी हा आधीच अडचणीमध्ये सापडलेला आहे कारण पीक विम्याचे पैसे आलेले नाहीये, जे आलेले आहे ते तुटपुंजे आलेले आहे त्यामुळे आसमानी आणि संकटी दोन्ही गोष्टींना या शेतकऱ्यांना पुढे जावं लागत आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंताग्रस्त झालेला आहे. रुबीना निश्चितच उज्ज्वला, आपण जर पाहिलं तर शेतकरी या सगळ्यांमुळे त्रस्त झालेल्या. वसीमकडे मी जाते, वसीम आपल्या बरोबर आहे. तर वसीम, सध्याची काय परिस्थिती आहे, किती पाऊस पडतोय, शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे नेमकं काय? नक्कीच रुबीना, बघितलं तर पंजाबच्या महासागरामध्ये जे कमी क्षेत्राचा पट्टा निर्माण झाला होता त्याच्यामुळे येत्या 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता बुलढाणा जिल्ह्यात वर्तवण्यात आली होती पंजाबराव कृषी विद्यापीठ या हवामान खात्याकडून. आणि काल 12 डिसेंबर रोजी दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं आणि काही तुरडक परिस्थितीमध्ये चिखली तालुक्यात आसपासच्या परिसरामध्ये पाऊस पडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज देखील बुलढाण्यात दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं आणि बुलढाण्यात आज जोरदार पाऊस पडलेला आहे. या पाऊसमुळे जे रब्बी पिके ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जे आता कापूस वेचणीला आलेला आहे त्याला धोका आहे, हरभरा आहे, तुरी आहे, यामुळे शेतकरी चिंतित आहे. आणि आता जरी बघितलं तर ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे, आताही पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुबीना, निश्चितच वसीम मी जाते गणेश सावंतांकडे नाशिकवरून, ते देखील जोडले गेलेत. गणेशजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याआधी देखील अवकाळीमुळे कांद्याला मोठा फटका बसलेला होता आणि आता रब्बी हंगामाच्या पिकांना फटका जो आहे तो बसतोय. अवकाळीचा फटका खरं तर शेतकऱ्यांना नाहक बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.
अगदी खरं रुबीना, रब्बीचं जे पीक आहे ते आताशी आलेलं आहे, त्याचवेळी नाशिक जिल्हा आहे तो हा द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखला जातो. ह्या दिवसात खरं तर द्राक्षांना कडक कूड लागत असतं, तेव्हाच त्यात गोडवा निर्माण होत असतो. पण दरवर्षी जे आहे ते द्राक्षाचं पीक जेव्हा हाताशी येतं तेव्हाच नेमकं अवकाळी पाऊस येतो, प्रचंड थंडी पडते आणि हातातोंडाशी आलेलं शेतकऱ्याचं द्राक्षाचं पीक वाया जातो, त्याला प्रचंड तोटा सहन करावा लागतो. कालपासूनसुद्धा नाशिकच्या ज्या ग्रामीण भागात पाऊस पडतो आहे, आज दुपारनंतर नाशिक शहरात पाऊस पडलेला आहे आणि आता आपण बघत असू कॅमेरावर तर आता सुद्धा पुन्हा उभा आहे, तिथे पुन्हा पाऊस सुरू होतोय. नाशिक मध्ये साधारणतः 1 ते 1.5 तासात 6 ते 7 मिलीमीटर हा पाऊस झालेला आहे. जसं शेतीचं जे विस्कळीत वातावरण झालेलं आहे, शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे, त्याचवेळी नाशिक शहरातलंही वातावरण जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे. कारण लोकांनी छत्री नाही, रेनकोट नाही, अशा परिस्थितीत चाकरमानी घरी जायला निघालेले असताना त्यांना पावसाचा सामना करावा लागला, विजत जावं लागलं किंवा आडोसा घ्यावा लागला. मात्र एक खरं आहे रुबीना, की जे शेतकरी आहेत, द्राक्ष उत्पादक आहेत, त्यांचं पुन्हा एकदा प्रचंड नुकसान होणार आहे. येत्या अधिवेशनात जे हिवाळी अधिवेशन नागपूरला होत आहे त्या अधिवेशनात ह्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचं जे नुकसान होणार आहे त्यांना भरपाई मिळावी अशी जर अपेक्षा आहे उत्पादकांनी ठेवली तर ती वावगी म्हणता येणार नाही. रुबीना निश्चितच उज्ज्वला, सध्या तिथं कुठली पिकं आहेत ज्याचा फटका जो येतो शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे, आणि नेमकं आता शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत? नक्कीच रुबीना, बघितलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या हरभरा पिकाचं आणि जे गहू पिकाचं आहे ते उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, पण या अवकाळी पावसामुळे या पिकांना फार मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. आणि बघितलं तर विदर्भाचा शेतकरी आधीच सगळ्या या कारणांना त्रस्त झालेला आहे, त्यामुळे आत्महत्येचे सुद्धा प्रमाण विदर्भात पाहिलं तर तो प्रमाण वाढलेला आहे. आपण बघितलं तर गेल्या 11 महिन्या मध्ये विदर्भातले शेतकरी जे आहेत ते 250 पेक्षा जास्त आत्महत्या केलेले हा आकडा गेल्या काही दिवसांमध्ये अमरावती जिल्हा अधिकारी कार्यालयातून आला होता पुढे. आणि त्यामुळे आता जो हा अवकाळी पाऊस आहे तो जर शेतकऱ्यांना असाच फटका देत राहिला तर अजून हा विदर्भातला शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही दिलासा देण्यासाठी सरकारने योग्य ते उपाययोजना केल्या पाहिजे, शेतकऱ्यांना यातून मदत केली पाहिजे अशी शेतकऱ्यांची भावना आहे. पण जे आता जे पावसाचे संकट आहे त्यांना तर आता शेतकऱ्यांना पुढे जावंच लागणार आहे. रुबीना निश्चितच. वसीम, आता जर पाहिलं तर आता काही वेळापासून तुमच्याकडे पाऊस जरा ओसरल्याचं पाहायला मिळतंय, मात्र शेतीचं या दरम्यान मोठं नुकसान झाल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. वसीम, प्रशासनाच्या आधीच मदती ज्या आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत, आणि आता शेतकऱ्यांकडून खरं तर ओरड जी आहे ती सुरू झालेली आहे, मदतीची ओरड सुरू झालेली आहे. आणि आता आज पाऊस पडला म्हणजे उद्यापासून शेतकरी म्हणणार तात्काळ पंचनामे करा आणि आम्हाला मदत जाहीर करा, तर लवकरात लवकर प्रशासन याची दखल घेईल का की अद्याप प्रशासनाने याची दखल घेतलेली आहे? काय ताजं अपडेट? नक्कीच, आपण जर बघितलं तर मागच्या अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, आणि नुकसान झाले असतानाही शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचं पीक विमा मिळाला नाही. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जे रविकांत तुपकर आहे ते देखील आक्रमक झाले होते, आणि जे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आहे उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या सभेमध्ये एका शेतकऱ्याचा उल्लेख केला होता ज्याला 34 रुपये पीक विमा मिळाला होता. आणि आता असा अवकाळा पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे, आणि प्रशासन याकडे लक्ष देते का हे पाहणे महत्वाचे असणार आहे. रुबीना निश्चितच. गणेश, तुमच्याकडे देखील मोठा पाऊस जो आहे तो नाशिक जिल्ह्यात आता पडतोय, आणि द्राक्ष पिकांचं खरं तर मोठं नुकसान आता आपल्याला इथं होताना पाहायला मिळणार आहे, तर नेमकं द्राक्षांसोबत आणखी कोणकोणती पिकं जी आहेत ती नाशिकमध्ये सध्या घेतली जात आहेत ज्याचा पावसाचा फटका ज्याला पडणार आहे? द्राक्ष आहे, कांदा आहे, डाळिंब आहे, याशिवाय काही भागात जो आहे तो कापूससुद्धा होतो, कपाशी म्हणतो आपण ती कपाशी पण होते. अशा सगळ्या पिकांचं जे आहे त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. कांद्यापाठोपाठ आता द्राक्ष उत्पादक शेतकरीसुद्धा अडचणीत आलेला आहे. कांदा आतासुद्धा पिंपळगावमध्ये पाऊस चालू आहे, जो उघड्यावरचा जो कांदा होता तो पूर्णपणे भिजलेला आहे, त्यामुळे ती नुकसान भरपाई शेतकऱ्याला हवी आहे. द्राक्षाचं हातातोंडाशी आलेलं पीक जे आहे ते वाया जातं आहे, ती नुकसान भरपाई शेतकऱ्याला हवी आहे. आता रुबीना आपण बघतोय की आता पुन्हा नाशिकमध्ये पाऊस चालू झालेला आहे, शहराच्या काही भागात आत्तासुद्धा धुवाधार आणि मुसळधार असा पाऊस चालू आहे. परंतु याची खरं तर शहरापेक्षा शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, आणि शेतकऱ्यांना खरोखर मदत मिळणार का हाच आता खरा प्रश्न आहे. रुबीना निश्चितच खूप खूप धन्यवाद. प्रतिनिधी जे आहेत ते जोडले गेलेले होते नाशिकवरून, गणेश सावंत आपल्या सोबत होत्या, तर अमरावतीतून उज्ज्वला आपल्या सोबत होत्या, आणि वसीम देखील बुलढाण्यातून आपल्या सोबत होते. वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट जे आहेत ते घेत राहणार आहे. तुर्तास धन्यवाद. ऐकूनच